हेलो स्टूडेंट्स, अपन मागच्या पीरियडला एक्झाम्पल नंबर 2.1 पाहिलं होतं. आता 2.2 काय आहे बघा. अ स्विमर इज अ स्विमिंग इन अ स्विमिंग पूल. हे स्विमिंग पूल आहे, हा स्विमर आहे. ॲट 60 मीटर बिलो द सरफेस ऑफ द वॉटर. हा सरफेस ऑफ द वॉटर आहे, एकदम टॉपमोस्ट लेअर वॉटर आहे. त्याच्या खाली तो 60 मीटर खाली आहे, पाण्यामध्ये आहे. बिलो द सर्फेस ऑफ द वॉटर. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर अबोव. तर ह्या स्विमरच्या बॉडीच्या अबोव जे वॉटर आहे, त्या वॉटरने त्याच्या बॉडीवर किती प्रेशर दिला ते फाइंड करायचे. आता बघा, हाईट, ही हाईट ऑर डेप्थ पण म्हणू शकतो याला. 60 मीटर आहे गिवन. आता इथं करेक्शन करायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये 6 मीटर झालेलं आहे, 60 मीटर झालेला आहे, सॉरी 6 मीटर झालेलं आहे, तर त्याला 60 करून घ्यावे. प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 60 करून घ्यावे, 0 ॲड करून घ्या. तर एच हा 60 मीटर आहे. त्याच्यानंतर रो वॉटर, डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 किलोग्राम्स पर मीटर क्यूब आहे. याचा मिनिंग काय झाला, पर मीटर क्यूबला 1000 किलोग्राम एवढं मास असतं वॉटरच्या. पर मीटर क्यूबला म्हणजे 1 मीटर इन लेंथ, 1 मीटर इन ब्रेड्थ, 1 मीटर इन हाईट, असा जो बॉक्स तयार होईल त्या बॉक्समध्ये 1000 किलोग्राम मास वॉटरचं असेल. जीची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता युनिट्स जर पाहिले तर दोघं युनिट्स कसे आहेत, SI आहेत, आणि म्हणून SI मध्येच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. जर एखादं एक SI असेल आणि दुसरं CGS असेल तर CGSला SI मध्ये करा किंवा SI ला CGS मध्ये करा. म्हणजे ऑल युनिट शुड बी आयदर इन SI सिस्टम ऑर शुड बी इन CGS सिस्टम. देन अँड देन यू कॅन पुट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला अँड यू विल गेट द आन्सर. नाऊ जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड. ऑल द व्हॅल्यूज आर इन SI युनिट. सो सिम्पली वी हॅव टू फाइंड द प्रेशर. वॉट वी हॅव टू फाइंड आउट, प्रेशर. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, एच रो जी. या एचला आपण डी सुद्धा यूज करू शकतो. एचची व्हॅल्यू आहे 60, रोची 1000 आहे, जीची 9.8 आहे. आता 9.8 × 60 बघा, हा 60 झिरो इथं आहे, 6 × 8 = 48, 4 × 6 = 9 = 54, प्लस 4 = 58, अँड वन डिजिट पॉईंट, डेसिमल पॉईंट अप फ्रॉम राईट साईड, तर 588 आलं या दोघांचा प्रॉडक्ट. आणि 1000 म्हणजे 10 क्यूब. आता हा डेसिमल पॉईंट इथं आपण शिफ्ट केला 5.88, तर इथं 2 डिजिट कमी केले तर इथं 2 डिजिट वाढवा म्हणजे बॅलन्स राहील. तर 5.88 × 10⁵ N/m² ऑर पास्कल, बिकॉज 1 N/m² इज द 1 पास्कल. मग इतके पास्कल ऑर इतके N/m² एवढा प्रेशर त्याच्यावर ॲक्ट होतोय, त्याच्या बॉडीवर, स्विमरच्या बॉडीवर. बरं, हा 6 पटीने ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा, आपण शिकणार आहेत ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा हा 6 टाइम, 5.88 म्हणजे नियरली 6 आहे, तर 6 टाइम्स तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त आहे. आता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो, 1 × 10⁵ 0.013 हे नेग्लिजिबल आहेत. खरं तर 1 × 10⁵ N/m² और पास्कल, तर एवढं म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग याच्या 1 किती टाइम्स हा आहे, हा सेम आहे, 10⁵ सेम आहे, पण याच्यापेक्षा हा किती पटीने, नियरली 6, नियरली, हां नॉट एक्झॅक्टली, नियरली 6 टाइम्स ग्रेटर आहे. म्हणून हा प्रेशर त्या बॉडीवर ॲक्ट होणारा, स्विमरवर ॲक्ट होणारा किती आहे, 6 टाइम्स ग्रेटर आहे. आता 10⁵ N/m² और पास्कल म्हणजे काय असतं, तर 1 bar असतो. 10⁵ पास्कल मीन्स 1 bar. आता आपण ह्या 10⁵च्या बद्दल आपण बार पुट अप केलं, तर बार किती, 5.88 bar. तर प्रेशर किती आला, 5.88 bar. बार मीन्स 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर नियरली. आता एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढचा टॉपिक बघूया. पुढचा टॉपिक आहे 2.3.2, राईट नोट ऑन ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
ऐटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब म्हणजे काय? सपोज ही अर्थ आहे, या अर्थवर आपण एक एरिया कन्सिडर केला, युनिट एरिया। तर युनिट एरिया म्हणजे 1 मीटर इन लेंथ, 1 मीटर इन ब्रेथ, म्हणजे 1 मीटर स्क्वेअर एरिया आपण ह्या पॉइंटला कन्सिडर केला। आणि इथून जिथपर्यंत हवा आहे नियरली मोर दॅन 8 किलोमीटर्स, तर जितकी हवा आहे इथं पण 1 मीटर स्क्वेअर एरिया, तर एवढा जो हवेचा कॉलम असेल, हे काही व्हेसल वगैरे नाही, हा हवेचा जो कॉलम असेल, तो हवेचा कॉलम चं वेट, हवेचं वेट याच्यावर किती फोर्स देईल या युनिट एरियावर, फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज द 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर। हा टॉपमोस्ट लेअर ऑफ एअर असेल आणि ही अर्थ आहे। आता बघा, द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट एनी पॉइंट इज, ॲट एनी पॉइंट इज इक्वल टू द, ॲट एनी पॉइंटला ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो, इज इक्वल टू द वेट ऑफ द व्हर्टिकल कॉलम। हा जो वरती व्हर्टिकल कॉलम आहे त्याचं हवेच्या कॉलमचं वेट ऑफ एअर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, या कॉलमचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण चेक केला तर तो किती असेल, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असेल। यू कॅन टेक इट राऊंड, याला तुम्ही असा राऊंड पण घेऊ शकता, पण लवकर अंडरस्टँड होण्यासाठी मी स्क्वेअरमध्ये घेतला आहे त्याला, तर राऊंड पण असू शकतो। तर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया स्टार्टिंग फ्रॉम दॅट पॉईंट, ह्या पॉईंटपासून स्टार्ट होईल आणि अँड एक्सटेंडिंग टू द टॉप ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर, तर कुठपर्यंत जायचं, टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअर, याच्या पलीकडे हवा नाही आहे, याच्या खालीच हवा आहे, तर अशा लेअरपर्यंत जायचं। आणि इतकी हवा जी हा कॉलम असेल त्याचं जे वेट असेल, वेट मीन्स अ फोर्स, आणि ऑन युनिट एरिया ॲक्टिंग इज कॉल्ड अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर। अंडरस्टूड? द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट एनी पॉइंट इज, ॲट दिस पॉइंट इज इक्वल टू द वेट ऑफ द व्हर्टिकल कॉलम ऑफ एअर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया स्टार्टिंग फ्रॉम दॅट पॉइंट। कुठून स्टार्ट करायचं, इथून, तर अँड एक्सटेंडिंग टू द टॉप ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर, वरती टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअरपर्यंत जायचं। दुसरी गोष्ट, फॉर अ पॉइंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, या सर्फेस ऑफ द अर्थला ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा मॅक्झिमम असतो। द फॉर अ पॉइंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ द हाईट ऑफ एअर कॉलम इज मॅक्झिमम, हाईट एअर कॉलमची जास्तीत जास्त असते, अँड दस ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मॅक्झिमम ॲट द सर्फेस ऑफ द अर्थ ऑल्सो। बट ॲक्च्युली अर्थच्या सर्फेसपेक्षा, लँडपेक्षा सी लेवलला अजून जास्त, कारण जमिनीपेक्षा, ग्राउंडपेक्षा सी लेवल थोडीफार कमी असते, तर ॲक्च्युली ॲट द सी लेवल पाहिजे इथं। सर्फेस ऑफ द अर्थपेक्षा पण सी लेवल इम्पॉर्टंट आहे। आणि हा प्रेशर गोज ऑन डिक्रीजिंग ॲज वी गो अबाउ द अर्थ सर्फेस। जसं तुम्ही इथून इथं गेले तर प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कमी कमी होत जातो। म्हणजे काय, समजा इथं गेले तर इतकी जी हवा आहे ह्या डेप्थची, तिचा प्रेशर पडणार नाही, मग त्याच्या डोक्यावरची, जिथं ज्या पॉईंटच्या डोक्यावर जितकी हवा आहे तितक्याच वेट म्हणजे फोर्स ॲप्लाय होईल, म्हणून प्रेशर कमी कमी होत जाईल जसं वरती जाणार तसं। हां, अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर गोज ऑन डिक्रीजिंग ॲज वी गो अबाउ द अर्थ सर्फेस। तर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड ॲज नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर। सी लेवलला जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो त्याला नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑर स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर असंही म्हणतात। आता पुढचा कन्सेप्ट आहे व्हॅक्युम। व्हॅक्युम म्हणजे निर्वात, निर्वात नाही वात, वात म्हणजे वायू, म्हणजे जिथं गॅस नाही, मॅटर नाही, त्याला व्हॅक्युम असं म्हणायचं। तर व्हॅक्युम काय असतो, इट इज द रिजन, व्हॅक्युम इज द रिजन, रिजन म्हणजे स्पेस, अशी जागा वेअर एअर प्रेशर इज लेस दॅन द नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर। नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर जसं जमिनीवर जो असतो तो नॉर्मल असतो, सर्वसाधारण ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशर जिथं असेल अशा स्पेसला, ज्या स्पेसमध्ये तो असेल, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशर असेल, म्हणजे हवाच कमी असेल, तर त्याला व्हॅक्युम असं म्हणतात। तर परफेक्ट किंवा ॲब्सोल्यूट व्हॅक्युम म्हणजे बिलकुल 100% निर्वात, पोकळी,
म्हणजे काय, इज व्हेन नो मॅटर ऑर नो ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स प्रेझेंट. त्या ठिकाणी बिलकुल मॅटर, कोणतंच मॅटर नसेल, हवा नसेल, ॲटम्स मॉलिक्युल्स, अजून कोणतं मटेरियल नसेल, बिलकुलच नसेल, एकदम ब्लँक एम्प्टी स्पेसला म्हणायचो व्हॅक्युम. नाऊ टुमॉरो विल सी नेक्स्ट टॉपिक.